राम कृष्ण हरी माऊली म्या सिद्धेश ताकवले माझा विठ्ठल माझीवारी या कार्यक्रमात आपल्या समध्यांचं स्वागत भान हरपून खेळ खेळतो दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा भक्तीनं बहारलेला रिंगण सोहळा पहावा याची देही याची डोळा माऊली आषाढी वारीच्या प्रवासातला निम्मा प्रवास आताच तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यांनी पूर्ण केलाय बर का आणि इथून पुढं वारकऱ्यासाठी आता वेगवेगळ्या प्रकारचं प्रबोधनाचं खेळ बी आपल्याला पाहायला मिळतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे रिंगण सोहळा संत तुकाराम महाराजांची पालखी संसारमध्ये मधी मुक्कामी होती संसरमधून ही आज पालखी पुढं सरकली बरं का अंथुरणेच्या दिशेनं जात असताना आज आस सकाळीच बेलवडीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण पार पडलं अव डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकऱ्यांनी एक हात आपल्या डोक्यावर ठेवून तुळशी वृंदावन सार सावरत हे रिंगण पूर्ण केलं बरं का विनेकरी यांनी हातात विना घेऊन धावत हे रिंगण पूर्ण केलं माऊली राज्यात एकीकडे एक पाऊस पडत असताना दुसरीकडे यो भक्तीचा महापूर आल्याचं आपल्याला दिसतं या तसंच माऊलींच्या पालखीचं बी आज पहिलं उभं रिंगण चांदोबाची लिंब या ठिकाणी पार पडलं बर का ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज पार पडलं बरं का लोणंदहून तरळगावकडे जात असताना रस्त्यात चांदोबाची लिंब या ठिकाणी हरिओ रिंगण सोहळा पार पडला वारकऱ्यांचा उत्साह बघून आपल्याला नवालच वाटतं या पायी वारीत प्रत्येक वारकरी आपल्या लाडक्या इठुरायाच्या भेटीच्या ओढीनं हे पायीवारी चालत असतात बर का पालखी सोहळ्यातील हे पहिलं उभं आहे आपण बघताय की चांदोबाचा लिंब या ठिकाणी ज्यावेळी या पालखी सोहळ्याने लोण तरडगावकडे प्रस्थान ठेवलं त्यावेळी असे माऊलीचे अश्व एका अश्वावरती प्रमुख आरोप झालेले आहेत तर दुसऱ्या याच्यावरती माऊलीचा अश्व असतो जो पुढे पळतो आणि हा अश्व ज्यावेळी सरळ रेषेमध्ये पूर्ण रिंगण पूर्ण करतो याला उभं रिंगण म्हणतात आणि एकूण माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं हे पहिलं रिंगण आणि आपण बघताय की माऊली महाराजांचा अश्व ज्या रस्त्यावरनं जातो त्याच्या टाफेकालची माती हे लोक आपल्या भाळी लावित असतात वारकरी ते पुण्याचं मानतात आणि अशा प्रकारे दोन वेळा म्हणजे तांदुबाच्या लिंब या ठिकाणी असलेल्या मंदिरासमोरून पालखी ठेवली जाते आणि पालखी ठेवल्यानंतर इथून माउलींचा अश्व धावत सुटतो हे चांदोबाचं चा लिंगण चा आहे हे खूप महत्वाचं आहे आणि माऊलींच्या सोहळ्यातील हे पहिल्या क्रमांकाचं रिंगण आहे उभलिंगण खूप वर्षापासून चालू आहे पण या रिंगणामुळे काय होतं म्हणजे हे जे वारकरी थकले भागले त्यांच्यामध्ये उत्साह जे वारकरी थकले भागले आहेत ना त्यांचा सर्व विसाव इथं निवडून निघून जातो हो पण एखादा अभंग या संदर्भातला अच्छा तर आपण बघताय की ही सगळी मंडळी आहे वारकरी मंडळी आहे जी या ठिकाणी उभा आहे आणि माऊली महाराजांचा जो आशू आहे तो आता उभं रिंगण पूर्ण करण्यासाठी गेलेला आहे तर हे जी दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्पा वारकरी उभं टाकलेत ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत हे माऊली महाराजांचे अश्व दोन आश्व असतात एक अश्व पुढे धावतो एक मागे असतात या अश्वा ज्या रस्त्यावरून जातात त्या रस्त्यावरची माती हे सगळे वारकरी मंडळी आपल्या कपाळाला लावत असतात आणि हे पुण्याचं मानतात आणि आपण बघतोय की हेच उभं रिंगण बघण्यासाठी चांदोबाचा लिंब परिसरातमध्ये सकाळपासून पंचकृषीतले लोक गर्दी करत होते रस्त्याच्या दुसरपा येऊन आपली जागा धरून बसले होते आणि या जागा धरून बसलेल्या भाविकांना ज्यावेळी हे अश्व धावताना दिसतात ते रिंगण पूर्ण झाल्याची अनुभूती येते आणि हेच रिंगण आपण बघितलं की चांदोबाचा लिंब इथं माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण पार पडलेलं आहे कॅमेरामनु पाद्री गोविंद शेळके माझा या रिंगण सोहळ्यात वरून राजाने लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा या वचनाप्रमाणे लहान थोर सारे जण वेगवेगळे एग खेळ खेळत पुढे पंढरपूरला जात असतात वारीच्या वाटेव चालताना आम्हाला बी रस्त्यात गवळणी भारुड करताना काही मंडळी दिसली आणि या मंडळींमध्ये आमची वारकरी शिवलीला पाटील भी गुंगून गेली बघा रामकृष्ण आता ही चाला चाला हे सगळं खेळायचं कारणच एवढं आहे की अखंडितपणे चालत चालत जेव्हा पाय दमतात थकतात तवेस पाऊल फुगड्या भारुडं भजनं गवळणी ह्या सगळ्यांचा आधार घेतला जातो हा आधार घ्यायचा कारण आहे प्रत्येक माणसाला थकवा जाणवू नये गोष्टीचा उत्साह आनंद अजून वाढत जावा ह्याच्यासाठी ह्या पालखीसोबत हे वेगवेगळे खेळ खेळले जातात आता वारकरी संप्रदायामध्ये पाऊल तर इतक्या प्रकारची आहेत जेवढ्या प्रकाराला आपण समजून घेऊ शकतो किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी वापरू शकतो तेवढ्या गोष्टी आपण वापरतो जगतगत तुकोबारांच्या ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण रिंगणामध्ये बघतो एक घोषामध्ये रिंगण पार पाडलं जातं एकाच टाळाच्या नादात एकाच टाळाच्या म्हणजे एकच हजारो वारकरी एकाच पद्धतीचा टाळ वाजवतात हजारो विनेकरी त्या घोड्याच्या पाठीमागे धावतात रिंगण हे सगळं का आहे हे फक्त मनोरंजन नाही आहे हे फक्त देखावा नाही आहे कारण ही संतांची वारी आहे इथं कुठलीही गोष्ट दाखवण्यासाठी केली जात नाही हा आनंद व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाचं किती मोलाचं याच्यामध्ये भाग आहे सहभाग आहे हे दाखवण्यासाठी ही रिंगणं असतात मग तुकोबारांच्या पालखीतलं मेंढऱ्याचं रिंगण असलं आणि ज्ञानोबांच्या पालखीतलं घोड्याचं रिंगण असलं काय हे रिंगण करायची कारणं आहेत ही जी माती आहे ही जी जानोबा तुकोबांच्या पदस्पर्श आणि हे फक्त दाखवण्यासाठी नसतं तर तो विनेकरी इतक्याला आमचा टप्पा गाठून सुद्धा किती धावेन आपलं ताकद दाखवू शकतो किती धाव घेऊ शकतो कारण आयुष्यामध्ये जेव्हा माणसाचे टप्पे संपतात ना हे टप्पे संपत गेल्यावर माणसाची एनर्जी कमी होते एखादं दुःख आलं एखादं दा संकट आलं एखादी अवघड वाट आली रिंगण कशासाठी असतं उभं रिंगण आहे आडवं रिंगण आहे गोल रिंगण आहे काय रिंगण आहेत आपल्या आयुष्याचे टप्पेसुद्धा तसेच आहेत कधी सरळ चालणार आहे कधी आडवं चालणार आहे कधी गोल फिरणार आहे आणि हे आयुष्य अशाच टप्प्याटप्प्याने चालतं ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीतली ही रिंगणं त्याचं संपूर्ण मूर्तिमंत उदाहरण सांगतायत की अर्थात आम्ही ह्या आयुष्याच्या टप्प्यावर सुद्धा असेच गोल असेल तर गोल धावणार आहोत पण धावणार कुणाच्या पाठीमागे आहोत तर आम्ही धावणार ज्ञानोबा तुकोबांच्या पाठीमागे आहोत मग आमचं आयुष्य गोल असलं काय आडवं असलं काय सरळ असलं काय ज्ञानोबा तुकोबांच्या पाठीमागे धावताना आम्हाला काही वाटत नाही मग तीच माती ते वारकरी कपाळाला लावतात त्याच मातीचा स्पर्श एकामेकाला देतात हे रिंगणं त्याच्यासाठी असतात हे खेळ का ही पावलं थकवा कमी करण्यासाठी एनर्जी देण्यासाठी हे बाह्य अंगाचं स्वरूप झालं पण याचं खरं कारण काय ही पावलं कशासाठी असतात इथे फक्त थकवा घालवायचा आहे कंटाळा घालवायचा आहे म्हणून हे पावलं केली जातात का ऊन वारा पाऊस ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा सामर्थ्याने आपण ही पावलं खेळतो नाथबाबांनी नाथबाबांच्या परंपरेचा विचार केला तर शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज ही माणसं अशी कीर्तनाला थांबत नव्हती म्हणून भारुडाचं स्वरूप घेतलं आता भारुडाचं स्वरूप म्हणाल तर भव रूढांनी असलेलं हे भारुड जे भाई अंगाने विनोदी आहे पण त्याचा अंतर्गाबा फार ज्ञानाचा फार शास्त्रवेद परिपूर्ण आहे पण हे विनोदी कशासाठी आहे का तर माणसं कीर्तनाला थांबत नसायची वारीचंही तसंच आहे या वारीत माणसाला आनंद यावा जे संप्रदायाशी संलग्न आहेत ते तर आहेतच म्हणजे विभक्त आहेत ज्यांना या नाही नाहीये रस नाहीये जो आजची पिढी फक्त त्या गोष्टीसाठी इकडे येते आहे ते कळण्यासाठी सुद्धा या परंपरेचं की बाबा फक्त डी जे आणि डॉल्बी समोरच नाचायला मजा येत नाही तर इथं एकदा कधी शिस्तीत पावलं खेळून बघा कधी पखावाजाच्या तालावर फुगडी खेळून बघा हा आनंद त्याच्यापेक्षा द्विगुणित करतो नांदबाबांनी बघा अनेक रूपाची भाव भारुडं उभा केली जसं की एक सोपं भारुड सगळ्यांच्या पाठांतरातलं दादला नको मला नवरा नको गबाई ओहो हो हो हो। आता कशाचा दादला नात बाबा सांगतात दादला म्हणजे खरा खुरा संसारातला नवरा आहे का नाहीये दादला म्हणजे मोह आहे मत्सर आहे अहंकार आहे हा द्वेषरूपी दादला मला आयुष्यात नकोय देवा हा दादला इतका अवघड आहे या दादल्याच्या घरी गेल्यापासून इतकी माझी बेजारी आहे इतकी अवस्था वाईट आहे इतकी बेजारी आहे काय सांगायचं राहायला घर नाही खायला अन्न नाहीये इतकी पंचायत चालू आहे आयुष्याची मोडकच घर तोडकच छपर त्याला देवाला देव घर नाही ग आता मोडक घर नाथ बाबा सांगतात सगळ्यात मोठ मोडक घर आहे ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान सगळ्यात मोडक घर या देहाच आहे ह्या देहाच्या मोडक्या घराला हे आम्ही नटवलेलं आवरण म्हणजे तोडक छपर आहे आणि हे सगळं जाणार आहे आणि त्याच्यात आम्ही काय केलंय या देहाच्या काळजीपोटी मनातल्या देवाला त्या देवघराला विसरलोय कारण आमच्या येथे देवघर कुठला आहे तर वर्णन असं करतात भजैवज मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंद नंदनम मनोज गर्वमोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम आम्ही कृष्ण नागरम भजैव्रजै मंडणम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम अखंडितपणे देवाचं देवघर कुठलं आहे तर स्वभक्त चित्तरंजनम देव कुठं आहे तुकामने चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळर आहे तेथे पण आम्ही ते मनच अस्वच्छ केलं अशा प्रत्येक प्रकारच्या सवंगड्याला घेऊन केलेली ही पंढरीची वारी अखंडितपणे वाळवंटापर्यंत पोचते आणि त्या वाळवंटात पोचली ना त्या वाळवंटाचा आनंद माझ्या ज्ञानोबा तुकोबांच्या नामामध्ये एवढा काही मोठा होतो असं वाटतं टाळी वाजवावी गुढीवारावी टाळी वाचवावी गुढी उरावी वाट ही चालावी पंढरीची आणि हाच आनंद घोष अखंडितपणे या वारीमध्ये असतो आणि म्हणूनच हा खेळ ही पावलं ह्या गवळणी या बारुड माणसाच्या आनंदाला द्विगुणित करून उद्याच्या प्रवासासाठी ताकद देऊन जातात रामकृष्ण माउली या पायी वारीच्या टप्प्या विसाव्याच्या ठिकाणी समधी वारकरी गवळण म्हणू नका बारुड म्हणू नका भंग म्हणू नका आणि फुगड्या बी म्हणू नका समधी वारकरी या मंगलमय वातावरणात दंगून जातात याच वातावरणात आमची वारकरी शिवलीला पाटील बी दंगून गेली आहे बघा वारीच्या टप्प्यावरचं हे एक क्षण बघितल्यावर माऊली आता येळ झाली बघा इथंच निरोप घ्यायची माझा बी पाय निघा ना पण वारीच्या पुढच्या टप्प्यावरच एक क्षण घेऊन तुमच्यापर्यंत यायचंच आहे की मला भेटाया तर बघत राहा हे माझा एबीपी माझ्यावरची वेगळीच मालिका खूप गाजली हिचा दुसरा सीजन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली पण आता प्रतीक्षा संपली लवकरच येतोय सीझन टू मन सुद्धा तुझ